आज न्यायालय ने आरोपी विकेश नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेली आहे आणि यातील महत्त्वाचा भाग म्हणजे विकेशला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 ला अटक करण्यात आली होती, परंतु हा 2 वर्षाचा कालावधी याला शिक्षेत सूट मिळणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत जन्मठेप असा होत असल्यामुळे आणि आरोपी विकेश नगराळे याचं क्रौर्य व क्रूरता पाहून न्यायालयाने त्याला जरी 3-2 पासून अटक करण्यात आलेली 3-2019 पासून तरी हा पिरियडमधून या शिक्षेत त्याला गणला जाणार नाही, तर आज मयत अंकिता इलाबरोबर जाऊन 2 वर्ष झालेली आहेत आणि आजपासून त्याला ही जन्मठेपेची शिक्षा, कायद्याच्या भाषेत मरेपर्यंत जन्मठेप असा होतो आणि 5,000 रुपयाचा दंड अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी ठोठावलेला आहे। या संपूर्ण खटल्याच्या कामकाजाला वर्धा पोलीस अधीक्षक श्री होळकरजी, त्यांचे सर्व सहकारी यांनी या खटल्यामध्ये योग्य तो बंदोबस्त ठेवल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील कोठे निर्माण होऊ शकला नाही, हे देखील या खटल्याचं आजचं एक वैशिष्ट्य आहे आणि आजचा निकाल बरोबर आज संध्याकाळी न्यायालयाने घोषित केलेला आहे। पीपी माझा उघडा डोळे बघा नीट।